सोलापूर विभागात रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी विद्युतीकरण आणि दुहेरीकरण कामांची पाहणी केली भिगवण वाशिंबे सेक्शन एनआय उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून कार्यान्वित करण्यात आला भिगवण ते वाशिंबे दरम्यानच्या उर्वरित विभागाचं दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आहे त्यामुळं मुंबई ते चेन्नई हा संपूर्ण मार्ग दुहेरी मार्गाचा झाला आहे भिगवण ते वाशिंबे हा भाग अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठेचाळीस किलोमीटरचा असून त्यात चार स्थानक भिगवण जिंती रोड पारेवाडी आणि वाशिंबे यांचा समावेश आहे उजनी धरणातील एक्केचाळीस छोटे पूल आणि तीन मोठे पूल समाविष्ट असल्यानं हा सेक्शन महत्वाचा होता या विभागात नऊ आरयूबी आणि एक आरओबी देखील आहेत एनआयएचं कार्य पंचवीस जुलैपासून सुरू झालं तर एनआयएचं काम नऊ ऑगस्ट रोजी पूर्ण झालं या विभागाचं विद्युतीकरण ही एकाच वेळी पूर्ण झालं दरम्यानच्या प्रमुख कामांमध्ये कट का आणि कनेक्शन डब्ल्यू एस समाविष्ट करणे आदींचा समावेश होता हे काम पूर्ण करण्यासाठी एकूण सहाशे काम ऐन मान्सून जोमात असतानाही पावसाची पर्वा न करता रेल्वे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी पूर्ण करण्यामध्ये आपलं महत्वाचं योगदान दिलं या कामामध्ये टी अठ्ठावीस मशीन पॉइंट्स आणि क्रॉसिंग मशीन टॅम्पिंग मशीन चार हायड्रा चार हिटाची चार जे सी बी आदी प्रमुख मशीन्सचा समावेश होता रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी आठ आणि नऊ ऑगस्ट रोजी कामाची पाहणी केली सी आर एस तपासणी डी आर एम शैलेश गुप्ता सी, सी, सी ओ मनोज शर्मा सीई रजनीश माथुर दिनेश कटारिया सिनियर डिव्हिजनल सी ओ चंद्रभूषण सीपीएम आनंद स्वरूप आणि सोलापूर विभागातील इतर शाखा अधिकारी यावेळी उपस्थित होते सीआरएस तपासणी कमाल वेगानं इंजिन धावेल दुहेरीकरण पूर्ण झाल्यानं या विभागाची लाईन क्षमता वाढण्यास मदत होईल गाड्यांचा वेग वाढेल आणि अधिक संख्येनं प्रवासी गाड्या धावण्यास मदत होईल अशी माहिती वरिष्ठ मंडल वाणिज्य प्रबंधक तथा जनसंपर्क अधिकारी प्रदीप हिरडे यांनी दिली